आणि यानंतरची बातमी पुण्यामधून। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता बाळगून मध्यवर्ती भागामध्ये दहशत माजवण्याची कृत्य सर्रास सुरू आहेत आणि आता या कोयत्यांचं लोण शाळांपर्यंत पोहोचलंय। पुण्यामधल्या नूतन मराठी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्यानं हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 17 वर्षांचा हा अल्पवयीन विद्यार्थी आहे ज्याच्यावर 2 तरुणांनी हल्ला केलाय। समीर पठाण आणि विजय आरडे अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत। समीर पठाण याच्या मैत्रिणीशी विजय बसस्टॉपवर बोलत होता, आपल्या मैत्रिणीशी बोलतो याचा राग पठाणला आला आणि त्यानं विजयवर कोयता उगारला। या हल्ल्यामध्ये शेजारीच असलेल्या विद्यार्थ्यावर सुद्धा वार झाले आणि तोही जखमी झाला। वार झाल्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली, त्यानंतर जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांनी या जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।